बोलायचं आपण व्यक्त होणं जास्त गरजेचं आहे. डिफेन्स लाईनच्या स्पर्धा दिल्या, मार्गदर्शन मला 21व्या वर्षी कळलं, तेव्हा सुरुवात केली आणि फक्त माझ्याकडे दोनच वर्ष होते 22 आणि 23. मग आर्मीसाठी जीडी जनरल ड्युटी फक्त 21 वर्ष लास्ट असतं आणि त्याच्यानंतर सर तुम्ही सांगितलं की 9वी वगैरे लागतात ना डिफेन्स लाईनला, ते 23 आणि 22 आणि 23 हे दोनच वर्ष तुमच्याकडे असतात आणि 23 नंतर तुमचा तो काळ संपतो. डिफेन्स लाईनला 23च्या नंतर काम नाही शकतो तुम्ही. मग तो फक्त 2-3च वर्ष होती माझ्याकडे आणि ग्रेस मला आर्मीसाठी होतं, आर्मी लाईनला जाण्यासाठी त्या गोष्टीकडे आवड होती. बाकी नोकऱ्यांकडे जायचं नाही असं पहिल्यांदा ठरवलं होतं. आर्मी तरी नाहीतर घरी शेती तरी, दोनच ऑप्शन ठेवले होते. मग काय जमलं नाही. तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळाले सरांकडून, ते घ्या. आणि बहिणीला इथे घेऊन येण्याचा उद्देश नेमका काय होता, की कशासाठी बहिणीला इकडे घेऊन येण्याचा उद्देश होता, इकडे हिला घेऊन येण्याचा उद्देश इकडे काय होता? म्हणजे मला तेव्हा मिळालं नाही, तिला मिळू दे यासाठी मी ते करते.